आत्ता मी तानुबाई लेंबे यांच्याबरोबर आहेत. ही दुर्दैवी घटना घडली असली तरी तानुबाई लेंबे या सुदैवी आहेत असं म्हणावं लागेल, कारण त्यांची सून आणि 3 महिन्यांचा त्यांचा नातू जो आहे तो ढिगाऱ्याखाली अडकलेला होता, मात्र सुखरूपपणे त्यालाही बाहेर काढण्यात आलेलं आहे. तानुबाई लेंबे ज्या आहेत त्या स्वतः या ठिकाणी आहेत, त्याही जखमी झालेल्या आहेत, मात्र त्यांचं कुटुंब जे आहे ते या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर निघालेला आहे. मुलगा बाहेर असल्यामुळे तो वाचलेला होता. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं आणि त्या या घटनेला कशा पद्धतीने पाहताल, सांगाल मला कशा नेमकं काय घडलं होतं, तुम्ही कुठे होता? लक्ष येतात गेलते ना पाणी फोडाय, मग ते आले सांगायला लागलं का भात गेला, भात गेलं मग आम्ही बाहेर होतो ऐकत होतो, मग त्यामुळं आम्ही वा दडपलो, पण त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला उकारला आणि तिकडनं भीती पडली होत्या. आम्ही त्यांना आवाज येत होता म्हणून आणि भिंती जशा खोसाळ्या तसा त्यांचा दिल फाग झाला, त्यांच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला ओढून काढला दोघे जावाले आणि बाळ आणि सुनाला ह्यारायच मार्ग नाही राहिला. आम्हाला नेल्यानंतर मग कोणीतरी जाऊन ते बाळ आणि सुनाला वाचवलं, सुंदरच्या पायाला लागलंय. आमच्याच वाणी दुसरी पण वाचाय पाहिजे होती, गणगोत अख्खा गावातच माहेर आहे तिथं, धन दिलाय तिथंच मला, सगळे सगळे सगळं बसून गेलं गाव अख्खा. माझ्या वडिलांच्या घरामध्ये 25 माणसांचा कुटुंब गेला, चौघ भावांचा इस्तार, मुलगी तिथं दिलेली होती, मुलीचे 2 मुला, मालक, मुली तिचा तपास नाही, अजून काही सापडलेले नाही. या बाहेर गावाला होत्या 2 मुली इकडं, मग त्या आल्या तपासाला, आवाज झाला आणि मग डोंगर खाली आलेला फक्त नुसता आवाज तेवढा आम्ही ऐकला. नंतर कसा घडला आम्हीच पडलो पुढं डोळ्याला अंधारे आल्या तर सांगता यायचं नाही, फक्त आवाज झालेला तेवढा कानवा आवाज पडला. काय तुमची मागणी असेल, काय एकूण तुम्ही देवाकडे मागणी करताय, बरीचशी लोक अजून तिथं अडकलेली आहेत, तुमची काय मागणी असेल देवाकडे? आम्हाला वाटले का तेवढी सुखरूप निघाव बाहेर, पण आता कालची घटना झाली ना, अजूनपर्यंत बाकीच्यांचा सुधावा नाही, म्हणलो काय माहिती आता देव काय करतोय. बचाव कार्य सुरू आहे, जास्तीत जास्त लोक जे आहेत ते वाचावीत अशीच सर्वांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलास पुरी, मंचर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.